आझाद हिंद संघटनेचा एसटी संपाला पाठिंबा। एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून सुरू असलेल्या संपावर त्वरित तोडगा न निघाल्यास आझाद हिंद संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे देण्यात आलाय। आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांच्या नेतृत्वात बुलडाण्यात निदर्शने करत निवेदन देण्यात आले, तर राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करत एसटी महामंडळाच्या कर्मचारी कामगारांच्या न्यायिक मागण्या त्वरित पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आझाद हिंदच्या वतीने निवेदन सादर करीत आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने त्यांच्या मूलभूत अधिकारांसाठी, न्यायासाठी, हक्कासाठी सुरू केलेला संप याला जनसामान्यातून प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळेच आझाद हिंद संघटनेच्या वतीने या संपाला जाहीर पाठिंबा देत या आंदोलनात आम्ही सक्रिय झालेलो आहेत। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सदर रास्त मागण्यांची पूर्तता करावी, तसेच काही राजकीय नेते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कोट्यवधींच्या जागेवर, मालमत्तेवर डोळा ठेवून सदर खाजगीकरण करण्याचा त्यांचा कुठील डाव आहे? स्थानिक त्यांच्या हितसंबंध जोपासण्यासाठी, खाजगी बसेसना प्रोत्साहन देण्यासाठी एसटी महामंडळाचे लाखो कर्मचाऱ्यांना उपाशी मारून आत्महत्या करण्याची वेळ आणणाऱ्या राज्यकर्त्यांचा निषेध आझाद हिंद संघटना करीत असून या आंदोलनाची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा हे आंदोलन तीव्र करेल आणि यामध्ये महाराष्ट्र सरकार हुडकुळून निघेल, असा इशारा, चेतावणी आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आपणास देत आहोत।